गेली 2018 मध्ये मी मुंबई सोडून इकडे आलो शेती करायला. 2018 साली शेती विकत घेतली आणि शेतीला सुरुवात केली. आज कमीत कमी 4 वर्ष झाली. 4 वर्षात कमीत कमी 2 वेळा भाजी विकली आणि आता सध्या केळी लागवड केलेली. गेली 3 दिवस दररोज हत्ती येत आहेत आणि नुकसान करतात. आणि नुकसान असे होते की वडिलोपार्जित माझी जमीन होती तिकडे कमीत कमी 25-30 नारळ गेलेत, 200 ते 250 केळी गेल्या, त्याच्यामध्ये काजूची कलमं गेली. पण ते कसं होतं, तुटपुंज म्हणजे आता नारळ आहे, एक नारळ कमीत कमी 50 वर्ष जगतो, एका नारळाला वर्षाला 200 नारळ भेटतात. सरासरी जरी विचार केला एका नारळाचा 30 रुपये, तर वर्षाला 1,600 रुपये एका नारळाचं उत्पन्न. आणि आता सध्या आपल्याला गव्हर्नमेंट फक्त 4,000 रुपये देते. बांबूंची एवढी नुकसान होते तर बांबूचा 1 रुपया दिला जात नाही, साग त्याचा पण 1 रुपया भेटत नाही. पण जे हे पैसे देतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काही फायदा होत नाही, पूर्ण नुकसानच आहे. कारण नारळच बघायला गेलं 50 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर होतात कमीत कमी 3-4 लाख रुपये आणि देतात आपल्याला फक्त 4,000 रुपये. केळींचं पण तसंच आहे, एक केळ कमीत कमी वर्षाला 450 ते 500 रुपये देते आणि देतात किती, 80 रुपये 120 रुपये. बांबूला काय भेटत ना. तर आता शेवटी कंटाळून काय करायचं समजत ना. आता असं वाटतंय हे रात्रीचे जे पेट्रोलिंगला येतात त्यांच्याबरोबर गव्हर्नमेंटने विषाच्या बाटल्या आम्हासाठी पाठवून द्याव्या, म्हणजे काय होणार, ते नुकसान भरपाई पण नको आम्हाला. वीज पिला विषय संपला. ज्या पद्धतीत घाटावर जसं होतं तसं आता कोकणात सुरुवात करायला पाहिजे असं वाटतं. तुमचा मागच्या 2 वर्षाचा विचार केला तर गेली 2 वर्ष होती मात्र भरपूर प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत आणि त्यांचं नुकसान करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि शेतकऱ्यांची जी सहनशक्ती आहे ती संपलेली आहे. गेली 20-25 वर्ष जे नारळाची झाडं म्हणा पोपळी म्हणा जी मुलांप्रमाणे जे त्यांची जपणूक केली जाते, त्यांचा खर्च केला जातो, तो खर्च जर पकडला तर शासन जी मदत करते तर अत्यंत मूर्खपणाचं लक्षण दिसतं आहे आणि जखमेवरचं मीठ चोळल्यासारखं वाटतं आहे मला तरी. हत्तींना आता घालवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं टप्प्याटप्प्याने जर घालवलं म्हणजे आज समजा खेरनं मरला मरल्यातनं पाळी असे जे टप्प्याटप्प्याने जे शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना जर ते पाचारण केलं आणि टप्प्याटप्प्याने जर घालवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते कर्नाटकच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतील असं मला पूर्णपणे खात्री आहे. त्याच्यानंतर जर शासन जर अपयशी ठरत असेल तर मला वाटतं जे हत्तीबाधित गाव आहे त्यांना हत्तीबाधित जो दाखला देता होतो दाखला दिला जातो. उदाहरणार्थ जो नक्षलवाद्याग्रस्तमध्ये त्यांना नक्षलवादीग्रस्त म्हणून त्यांना दाखला देतो तसाच हत्तीबाधित म्हणून इथे दाखला द्यावा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या युवकांना त्यांना सामावून घ्यावं आणि जेणेकरून इथे सध्या आकारांची संख्या कमी आहे ती वाढवावी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे जो नुकसान जे होणार आहे ते कमी होऊ शकेल.